नमस्कार मित्रांनो मी योगेश पवार आज आपल्याला घेऊन आलेलो आहे जालन्याच्या किल्ल्यावरती तो म्हणजे मस्तगड हा किल्ला जालन्याचा सगळ्यात उपेक्षित राहिलेला दुर्लक्षित राहिलेला हा किल्ला आहे या किल्ल्यावरती येण्यासाठी आपण जर चमनला उतरलात गांधी चमन पुतळा त्याच्यापासून आपल्याला मम्मादेवीकडे जाताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा पुतळा लागतो त्याच्या बाजूलाच जी जुनी नगर परिषदेची इमारत आहे याच ठिकाणी हा किल्ला आहे आणि खरं तर हा किल्ला हा या ठिकाणी किल्ला आहे हे आजपर्यंत मला वाटतं जालन्यातल्या ऐंशी टक्के नव्वद टक्के लोकांना माहीत देखील नसेल की या ठिकाणी किल्ला आहे मलासुद्धा आतापर्यंत माहीत नव्हतं की जालन्यामध्ये किल्ला आहे मस्तगड नावाने हा सगळा परिसर प्रसिद्ध आहे पण मस्तगड या ठिकाणी एक किल्लाही देखील होता हे या ठिकाणी आज अक्षरशः एक भिंग लावून आपल्याला या ठिकाणी बघावं लागतं तेव्हा तरी देखील या ठिकाणी किल्ल्याचे काही अवशेषसुद्धा आपल्याला बघायला सापडतात एवढी दुरावस्था या किल्ल्याची या जालना नगरपरिषदेने केलेली आहे आपण बघू शकता मी थेट आतमध्ये आलेलो आहे आतमध्ये आल्यानंतर आपण बघू शकता की या ठिकाणी जालना नगर परिषदेनं कशाप्रकारे या ऐतिहासिक स्थळाची दुरावस्था केलेली आहे मला वाटतं जालना कदाचित हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असावा की यांनी लोक जतन करतात इथे स्थळाची आणि या ठिकाणी नगरपरिषदन या ठिकाणी कचरा डेपो केलेला आहे ब आपण बघू शकता त्याचबरोबर या ठिकाणी जालना नगर परिषदेची पाणीपुरवठा योजनेची खूप मोठी अशी पन्नास फूट उंच या ठिकाणी वॉटर टँक बनवलेली आहे या ठिकाणी बरेचसे या किल्ल्यावरती हा असा जवळपास एक दोन कि एकरचा हा संपूर्ण किल्ल्याचा परिसर आहे आणि याच्यामध्ये सॉरी कचरा डेपोच्या गाड्या वगैरे घंटा गाड्या आपल्याला सोडलेल्या पार्किंग केलेल्या दिसतात यामध्ये आम्ही आलो आतमध्ये समोर आल्यानंतर आम्हाला या ठिकाणी एक पीर या पीराचा एक दर्गा दिसतो तो पण त्याची पण दुरावस्था खूपच वाईट या ठिकाणी आपल्याला बसते या ठिकाणी याची कोणी पूजा वारच्या होते की नाही काही माहीत नाही या ठिकाणी कचरा वगैरे आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्या ठिकाणी मग त्याच्यानंतर थोडंसं आपण समोरून गेलं की अजून एक वरती एक पीर आहे मित्रांनो या किल्ल्याची माहिती आम्ही थोडासा घेण्याचा प्रयत्न केला तर हा किल्ला जो आहे साधारण सतराशे पंचवीसमध्ये बनवण्यात आला असं म्हणतात मराठवाडा स्वतंत्र होण्यापूर्वी जालना स्वतंत्र होण्यापूर्वी म्हणजे भारत स्वतंत्र होण्यापूर्वी हा जालना हा निजामांच्या निजाम या ठिकाणी शासन करत होते आणि निजामांचा जो सरदार आहे निजाम उल मुलक असप चह यांनी सतराशे पंचवीसमध्ये या किल्ल्याची निर्मिती केली तो कबील खानाने ज्यावेळेस किल्ल्याची निर्मिती केली त्यावेळेस हा किल्ला शहराच्या पूर्वेकडे होता मात्र आज हा किल्ला अगदी जालन्याच्या मध्यभागी झालेला जा आहे पण काळाच्या उगामध्ये याच्याकडे खूप हा दुर्लक्षित राहिलेला किल्ला उपेक्षित राहिलेला किल्ला हा ऐतिहासिक वारसा जालना नगर परिषदेने याचा अक्षरशः कचरा डेपो यामध्ये टाकून कचरा केलेला आहे ही खरंच खूप मोठी शोकांतिका आहे इतिहासप्रेमींनी इतिहास प्रेमींनी नक्कीच याच्यावरती याला एकदा भेट द्यावी आणि जालना नगर परिषदेकडे जर याचा जतन करण्या जतन करण्याचा आपण प्रयत्न करावा कारण की इथे स्थळे कुठल्याही धर्माची असली तरी ते आपल्याला आपला इतिहास त्याच्यामधून आपला जिवंत ठेवत असतात कारण की या ठिकाणी जालना हे ऐतिहासिक शहर आहे जालन्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा शेवटची स्वारी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती त्याबद्दल सुद्धा आपण व्हिडिओ बनवणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो स्वतंत्र व्हिडिओ आपण बनवणार आहोत तर मित्रांनो हा छोटासा प्रयत्न आपल्याला जालना किल्ला मस्तगड जालन्याच्या किल्ल्याबद्दल माहिती देण्याचा मी प्रयत्न केला दुर्दैवानं हा जल किल्ला एवढा ढासळलेला आहे सगळे बुरुज वगैरे या ठिकाणी बरेच या किल्ल्याला जवळपास एकूण चार बुरुज आहेत आणि हा संपूर्ण दोन किलोमीटरचा परिसर आहे पण या व्हिडिओमधून आपल्याला दाखवण्यासारखं काही नसल्यामुळे मी हा व्हिडिओ जास्त काही आम्ही घेतला नाही मी काही फोटो आपल्याला घेतले ते फोटो मी आपल्याला टाकत आहे ते फोटो आपण बघू शकता आणि प्रत्यक्ष वेळ मिळाला तर नक्कीच हा किल्ल्याला आपण भेट द्या कारण की हा आपला तुमचा आमचा वारसा आहे आणि हा आपला नक् आपण नक्कीच जपला पाहिजे तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि